राज्यामध्ये जे चित्र आहे, जसं मी सांगितलं त्यांच्याकडे खुर्च्यांची गर्दी होते, आपल्याकडे लोकांची गर्दी होते, लोकांची गर्दी होते, जनतेची गर्दी होते, महिला पुरुषांची गर्दी होत आहे, तरुण मुलांची मुलींची गर्दी होत आहे, वयस्कर लोकांची गर्दी होते, आपल्या नागरिकांची गर्दी होते, त्यांच्याकडे देखील असंच होतं. जुने नवीन लाल पिवळे हिरवे निरवे सगळे होत आहेत, पण तिथे नुसतं खुर्च्याच दिसत आहेत, बाकी काही दिसत नाहीये. एक हातातला माईक आहे का, मोबाईल माईक? हा तो बरं, हे जरा घेऊन गेलं तर बरं होईल. येतोय का आवाज? हे खूप बरं, हे घेऊन जा, धन्यवाद. सतत हलत होत, आपल्या सरकार सारखं होतं, पडते का पडते का बघत होत. पण आज जे मी तुम्हाला सतत सांगत आलेलो आहे की आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये जे चित्र आहे, जसं मी सांगितलं त्यांच्याकडे खुर्च्यांची गर्दी होते, आपल्याकडे लोकांची गर्दी होते. आज मला प्रभूसाहेब सांगत होते, मी आत्ता बसल्यानंतर, की जेवढे खुर्च्या आपण लावलेल्या त्याच्यापेक्षा जास्ती वाढवायला लागल्या, कारण जास्ती कार्यकर्ते आले, जास्ती शिवसैनिक या मेळाव्याला आलेले आहेत. आणि म्हणून भाजप देखील थोडं प्रश्नचिन्ह आहे त्यांच्यामध्ये, की जे झालं ते बरोबर झालं की चुकीचं झालं, जे काही घडवून आणलं त्यांनी, हे बरोबर झालं की योग्य झालं की चुकीचं झालं, हा प्रश्न त्यांना पडलेलाच आहे. कारण ज्या आता निवडणुका होऊन गेल्या, मग पदवीधर असतील, शिक्षक मतदारसंघातले असतील, ते जनतेतून सगळे निवडून आलेले लोक आहेत, आणि त्याच्यात देखील त्यांना पराभवाला सामोरी जायला लागलेलं आहे. कारण आज ह्या महाराष्ट्रामध्ये काय, देशामध्ये काय, 33 देशांमध्ये ज्यांनी ज्यांनी या दत्तारीची नोंद घेतली, तिथे सगळीकडे त्यांना कळलेलं आहे की ही जी झाली, जे काही इथे कार्य झालं, जे काही घडलं, ते चुकीचं घडलं, गद्दारी घडली, आणि ही गद्दारी कोणालाच पटत नाही, आवडलेली नाही, कोणालाही आवडलेली नाही. तुम्ही कुठचाही सर्वे घ्या, कुठचाही रिपोर्ट घ्या, मग मध्यंतरी आलेला तो सी वोटरचा सर्वे असेल, तो इंडिया टुडेचा सर्वे असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या बातमीपत्रांनी हे सगळे सर्वे केलेले आहेत, आणि सर्वे त्यांच्या विरोधात जात आहेत. आणि म्हणूनच अजून मुंबईच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत, कुठच्याही निवडणुका झालेल्या नाही. पण आज मी ज्या ज्या ठिकाणी जात आहे महाराष्ट्रामध्ये, तिथे मला पण एकच घोषणा ऐकवते, आणि आत्ताचे जे गद्दार घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांची खुर्ची लवकरच जाणार आहे, जे लवकरच बाद होणार आहेत, त्यांना पण एकच घोषणा ऐकवते, माहिती का कुठची घोषणा आहे? नाही ऐकू नाही आलं, पुढचं काय? 50 खोके. सगळे बोलले 50 खोके. एकदम ओके, पण सगळे बोललेत. आता मला सांगा तुम्ही, हे बोलल्यानंतर तुमच्या अंगावर पोलीस आलेत का? लाठीचार्ज झालाय का? घरी कोण गेले का रेड मारायला? नाही ना. हाच फरक आहे आपल्या सभेंमध्ये त्यांच्यामध्ये, हाच फरक आहे. त्यांच्या सभांमध्ये जेव्हा जेव्हा 50 खोके एकदम ओके असं ओरडतात, पोलिसांना अंगावर पाठवलं जातं, जा धरपकड कर त्याची, जा त्याला जेलमध्ये टाक. हे सगळं होतं कारण त्यांना बरोबर झोंबतंय, झोंबायचं तिथे बरोबर झोंबतंय. पण तुम्हाला आश्चर्याची गोष्ट ही सांगतो, 50 खोके एकदम ओके बोलल्यानंतर आपल्या मंचावर कोणालाही काही झोंबलेला नाही, कारण कोणी खोकेला हात लावलेला नाही. धक्का या गोष्टीचा होतो, मला धक्का या गोष्टीचा लागतो की 9 महिने झाले असतील, 9 किंवा 10 महिने होत आले, गद्दारी होऊन झालेली आहे, पूर्ण सरकार बदललेलं आहे, त्यांचं बहुमताचं सरकार, जे काही खोटं बहुमत दाखवलंय, मागे महाशक्ती उभी आहे. पण हे सगळं झाल्यानंतर देखील अजूनही 40 गद्दारांमधून एक सुद्धा व्यक्ती पुढे आला नाही आणि बोलला नाही आहे की मी खोक्यानं हात लावला नाही. बोललंय कोणी? मी तरी बघितलं नाही, उलट मी असं ऐकतो कधी कधी हाऊसमध्ये, तुम्हाला पाहिजे का, असं निर्लज्जपणा सुरू आहे ह्या हाऊसमध्ये. मी बघत असतो असेंब्लीमध्ये जेव्हा बसतो, लॉबीमध्ये आम्ही बसतो, तेव्हा या 40 लोकांचा जो गद्दारांचा गट आहे, त्यांच्यामधून आम्ही जेव्हा 50 खोके ओढतो, मधूनच कोणीतरी विचारतं तुम्हाला पाहिजे का. पण आता हाल असे होत चाललेले आहेत त्यांचे, कधी कधी लॉबीमध्ये गद्दार बसलेले असतात, मग आपलं कोणीतरी 15-16 जे आम्ही आहोत त्याच्यातून जातं, ते त्यांना आमच्याकडे येतात, बोलतात, गप्पा मारतात आणि विचारतात काय चालू आहे, साहेबा मला परत घेतील का, आदित्यजी आमच्या मतदारसंघात आलेले, आमच्या विरोधात बोलले, आम्हाला गद्दार तरी बोलायला नका लावू, विश्वासघातकी बोला. अरे गद्दार आणि विश्वासघातामध्ये काय फरक आहे? पण त्यांना ते एवढं झोंबलेलं आहे आणि ते सतत विचारपूस करत असतात, आम्हाला मागचा दरवाजा पुढचा दरवाजा मिळतो, ज्या दरवाजाने तुम्ही गेलात ना तिथेच राहा, आमच्याकडे न आलेलं बरं. आता
एक 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 कॅरेक्टर आता बघायला लागलो आहे त्या 40 मधून. आणि कधी कधी मी देसाई साहेबांना विचारतो, अनिल देसाई साहेबांना विचारतो की आपण ह्या 40 लोकांबरोबर एवढे दिवस बसलो तरी कसे होतो, यांच्याबरोबर बोलायचो तरी कसे.